तर एक महत्वाची बातमी समोर येते. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येईल अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केली आहे. सत्तेवर आल्या असं देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीने घेतलाय असं देखील त्यांनी जाहीर केलंय. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आज जातनिहाय जनगणनेवर व्यापक चर्चा करण्यात आली. काँग्रेसची सत्ता असलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचं ठरवलंय असं राहुल गांधींनी स्पष्ट केलंय. काँग्रेस प्रणित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना होईल असं राहुल गांधींनी आज म्हटलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी या संदर्भातली मोठी घोषणा केलेली आहे. काँग्रेस ज्या ज्या राज्यामध्ये सत्तेत आहे आणि सत्तेत येईल त्या त्या राज्यामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय देखील काँग्रेसच्या कार्यकारिणीनं घेतला आहे अशी माहिती राहुल गांधींनी दिली. नुकतीच बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली आणि त्यानंतर राहुल गांधींनी मोठी घोषणा केली आहे. एक ऐतिहासिक निर्णय कांग्रेस वर्किंग कमेटी ने लिया है और यूनैनिमसली लिया है. मगर मतलब कमरे में कोई ऐसा व्यक्ति नहीं था जिसने अपना पूरा सपोर्ट का सेंसस का जो कॉन्सेप्ट है उसको नहीं दिया. तो काफ़ी खुशी की बात है. हमारे यहाँ चीफ मिनिस्टर्स बैठे हैं. हमारे चीफ मिनिस्टर्स ने भी डिसीजन लिया है कि वो भी राजस्थान में, कर्नाटक में, छत्तीसगढ़ में, हिमाचल में कास्ट सेंसस को आगे बढ़ाएंगे. छत्रपतींचा विचार म्हणजे